नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार. कोरोना विरोधात संपूर्ण भारतामध्ये लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी नागरिकांना घरातच राहण्याचं आवाहन केलेलं आहे. संसर्गजन्य रोग असल्यामुळे नागरिकांनी एकत्र येऊ नये, सोशल डिस्टन्स पाळावं. परंतु आज देखील बरेच नागरिक त्याचं गांभीर्य ओळखत नाही आणि नियमांचं उल्लंघन करताना दिसत आहे. रस्ते सामसूम झालेले आहे, मनुष्यरहित झालेले आहे. परंतु हा तिसरा टप्पा जो नागरिकांनी विलगीकरणाचा, सोशल डिस्टन्स पाळलं नाही, घरातच थांबले नाही, तर भारतापुढे फार मोठा धोका आहे. आपण नेरे ग्रामपंचायतीत आलेलो आहोत. पुरंदर तालुक्यातील ही मोठी ग्रामपंचायत आहे आणि पूर्वेकडची महत्वाची बाजारपेठ आहे. या ठिकाणची संपूर्ण बाजारपेठ बंद आहे. या ग्रामपंचायतीचे सदस्य यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार, काय नाव तुमचं? नमस्कार, मी अनिल चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य नीरा. आता या ग्रामपंचायतीने कोरोना विरोधात काय काय उपाययोजना केलेले? आम्ही ग्रामपंचायतीने हा जो परदेशातून आलेला कोरोना संसर्ग आजार आपल्या भारतामध्ये आल्यानंतर पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी जे आव्हान केलं, त्या आव्हानाला आम्ही निरा ग्रामपंचायतीने संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवून, आमचा आठवडे बाजार असेल तो सुद्धा आम्ही गेली 2 आठवडे बाजार बंद ठेवलेले आहे, जेणेकरून त्या ठिकाणी लोकांची गर्दी होणार नाही असे आम्ही दर आठवड्याला बुधवारचे निरेचा बाजार असतो आणि ते पूर्णपणे आम्ही पाळलेलं आहे. दुसरी गोष्ट, गावामध्ये औषध फवारणी ग्रामपंचायतीने केलेली आहे. त्याचबरोबर हँडवेल्स पॉम्पलेटच्या माध्यमातून लोकांना या आजाराचं गांभीर्य किंवा कशामुळं होतोय त्या पॉम्पलेटच्या ह्याच्यामुळं जनजागृती केलेली आहे. 2 वेळा आम्ही पॉम्पलेट ग्रामपंचायतीने गावामध्ये बाजारपेठेमध्ये वाटलेले आहे. त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्र, आमची ग्रामपंचायतची बॉडी आणि काही व्यापारी यांच्या एक बैठक या ठिकाणी आयोजित केली आणि आपल्या गावाबद्दल आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे आणि कशा संदर्भात या कोरोनाला आपण हद्दपार केलं पाहिजे त्या संदर्भात आम्ही गावांनी एक मीटिंग घेतली होती. त्या मीटिंगमध्ये अत्यावश्यक सेवा, त्यामध्ये किराणा दुकान असेल, मेडिकल असेल, हे वगळून सर्व पूर्णपणे बाजारपेठ बंद केलेली आहे. आणि गावामध्ये आमच्या रिक्षा अलाउन्स ग्रामपंचायतीने रोज गावामध्ये या आजाराचं लोकांनी गांभीर्य लक्षात घेऊन गर्दी करू नये, रोडवर बाहेर येऊ नये, घरातून बाहेर पडू नये असे वारंवार आम्ही या ठिकाणी स्पीकरवरती ग्रामपंचायतच्या माध्यमातून पुकारत आहे आणि लोकांनी त्याला प्रतिसाद दिलेला आहे. कारण भविष्यामध्ये पुढचा हा जो तिसरा टप्पा आहे, जर आपण हे नाही पाळलं तर याचं गांभीर्य फार मोठं होणार आहे आणि ते आपल्याला भोगावं लागेल. त्यामुळं आम्ही गावामध्ये सतर्क राहून जास्तीत जास्त लोकांना या आजाराबद्दल आपण जास्तीत जास्त लोकांनी एकत्र येऊ नये, घराबाहेर पडू नये, रस्त्यावर विनाकारण फिरू नये अशा सूचना करत आहोत. आणि पुढच्या आत्ता 2-3 दिवसामध्ये पुन्हा एकदा आम्ही क्लोरीन या फवारणीचं आत्ता 2-3 दिवसामध्ये आम्ही करणार आहोत. परत ग्रामपंचायतीने जे बाहेर जाऊन मग पुन्हा मुंबई असं किंवा परदेशातून आलेल्या लोकांचं माहिती आरोग्य केंद्र आणि ग्रामपंचायतला ताबडतोब त्या लोकांनी कळवावी, अन्यथा आपल्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असेही सूचना आम्ही लोकांच्यापर्यंत हँडवेलच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. त्या पद्धतीनं मग आरोग्य केंद्राचे काही कर्मचारी, आशा सेविका यांच्यामार्फत सुद्धा त्या ठिकाणी लोकांच्या घरापर्यंत हँडवेल्स पोहोचवण्याचं काम आम्ही ग्रामपंचायत करत आहे. आणि पुढच्या काळामध्ये गावामध्ये स्वच्छता हा बी प्रमुख विषय आहे, तो बी आम्ही स्वच्छतेचं काम हाती घेतलेलं आहे. फवारणीचं बी अजून पुन्हा 2-3 फवारण्या करणार आहोत. कारण हे जर आपण पाळलं तरच हा आजार आपल्यापर्यंत येणार नाही याची आम्ही ग्रामपंचायतीने काळजी घेतलेली आहे. आणि निश्चित लोकांना माझं आव्हान आहे निरेकरांना आमच्या, की कारण हा आजार इतका भयंकर आहे की आपण इटली, इराण, अमेरिका असे दुसऱ्या देशात आपण पाहिलं की हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी मृत्यूसंख्या झालेली आहे आणि आपल्या भारत देशात सुद्धा
हा आजार थोडासा पसरत आहे याचं गांभीर्य ओळखून पंतप्रधानांनी जे आवाहन केलंय आणि प्रशासनाने जे आवाहन केलंय ते आपण सगळ्यांनी पाळलं पाहिजे. रस्त्यावरती किंवा विनाकारण गर्दी करू नये. घरातच आपण सर्वांनी, माझी विनंती आहे की कुणीही घराबाहेर पडू नये. आपण आपल्या कुटुंबाची, आपल्या परिवाराची आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. जास्त करून लहान मुले व ज्येष्ठांना याच्यापासून फार धोका आहे, त्यामुळे ज्येष्ठांनी आणि लहान मुलांनी तर अजिबात बाहेर निघलं नाही पाहिजे अशी आम्ही कळकळीची ग्रामपंचायतीच्या वतीने लोकांना विनंती केलेली आहे. आणि या निमित्तानं आपण या कोरोनाला सर्वांनी मिळून आपण कसं हद्दपार करता येईल ते आपण करूया. आणि आपल्या आमच्या निरा गावात जास्तीत जास्त आम्ही सतर्क राहून या कोरोनाला हद्दपार करणार आहोत. ज्युबिलियन कंपनी चालवायला बंद. ज्युबिलियन कंपनीला सुद्धा आम्ही ग्रामपंचायतीने पत्र व्यवहार करून, कारण तिथं सुद्धा बाहेरून येणारे ट्रान्सपोर्टिंगचे गाड्या जे आहेत ते ड्रायव्हर ती बाहेरून येत असतात परराज्यातून, तर त्यांनी सुद्धा कंपनी आता बंद ठेवलेली आहे. आणि पूर्ण कंपनी आता आम्ही 2 दिवसापूर्वी कंपनीच्या अधिकाऱ्यांशी फोनवर मी संवाद साधला तेव्हा आपल्याकडं बाहेरून येणारी भरपूर ड्रायव्हर लोकांची संख्या आहे किंवा कर्मचारी सुद्धा बाहेरून रोजंदारी करणारे आहेत, तर आपण ताबडतोब आपली कंपनी बंद ठेवावी. त्या पद्धतीने कंपनी सुद्धा सर्व प्लॅन्ट सध्या तरी बंद आहे. निरा गावात ग्रामस्थांना चांगल्या पद्धतीचं प्रबोधन केलेलं आहे, निर्जंतुकीकरणासाठी औषध फवारणी केलेली आहे आणि सातत्यानं ग्रामपंचायत या ठिकाणी प्रशासनाचं आव्हान त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करत आहे. अशा प्रकारचं ग्रामपंचायत सदस्य अनिल चव्हाण यांनी या ठिकाणी पुरंदर सांगितलेलं आहे. धन्यवाद.